क्रमांक 1 संविधानानुसार राज्यकारभार चालतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे, संविधानानुसार राज्यकारभार चालतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपतीची असते। प्रश्न क्रमांक 2, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी? उत्तर आहे, राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणारी व्यक्ती वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी। प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? उत्तर आहे, राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला आहे। प्रश्न क्रमांक 4, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळाची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे, पंतप्रधान व केंद्रीय मंत्रिमंडळाची नेमणूक राष्ट्रपती करतात। प्रश्न क्रमांक 5, भारतातील न्यायव्यवस्थेला काय म्हणतात? उत्तर आहे, भारतीय न्यायव्यवस्थेला एकात्म न्यायव्यवस्था असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 6, न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी कोणते न्यायालय असते? उत्तर आहे, न्यायव्यवस्थेच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय हे न्यायालय असते। प्रश्न क्रमांक 7, तिन्ही दलाचे सेनापती कोण असतात? उत्तर आहे, तिन्ही दलाचे सेनापती राष्ट्रपती असतात। प्रश्न क्रमांक 8, राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? उत्तर आहे, राष्ट्रपतींचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो। प्रश्न क्रमांक 9, उच्च न्यायालयात न्यायाधीश व 25 इतर न्यायाधीश असतात, त्यांची नेमणूक कोण करतात? उत्तर आहे, उच्च न्यायालयात न्यायाधीश व 25 इतर न्यायाधीश असतात, त्यांची नेमणूक राष्ट्रपती करतात। प्रश्न क्रमांक 10, उपराष्ट्रपतींची निवड कोणाकडून होते? उत्तर आहे, उपराष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते। प्रश्न क्रमांक 11, देशाच्या कारभाराची खरी सूत्रे कोणाकडे असतात? उत्तर आहे, देशाच्या कारभाराची खरी सूत्रे पंतप्रधान व मंत्रिमंडळाकडे असतात। प्रश्न क्रमांक 12, कोणाचा राजीनामा हा सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो? उत्तर आहे, पंतप्रधान यांचा राजीनामा हा सर्व मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो। प्रश्न क्रमांक 13, भारतीय संघराज्याचे प्रमुख कोण असतात? उत्तर आहे, भारतीय संघराज्याचे प्रमुख राष्ट्रपती असतात। प्रश्न क्रमांक 14, मंत्रिमंडळाच्या बैठका कोणाच्या अध्यक्षतेखाली होतात? उत्तर आहे, मंत्रिमंडळाच्या बैठका पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली होतात। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रपतींची निवड कोण करतात? उत्तर आहे, राष्ट्रपतींची निवड लोकसभा, राज्यसभा आणि सर्व घटक राज्यातील विधानसभा करतात। प्रश्न क्रमांक 16, कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील 12 सदस्यांची नेमणूक राज्यसभेत कोण करतात? उत्तर आहे, कला, विज्ञान, साहित्य, समाजसेवा
इत्यादी क्षेत्रातील 12 सदस्यांची नेमणूक राज्यसभेत राष्ट्रपती नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 17, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक विधान परिषदेत कोण करतात? उत्तर आहे, कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा इत्यादी क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांची नेमणूक विधान परिषदेत राज्यपाल नेमणूक करतात. प्रश्न क्रमांक 18, संविधानातील मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची असते? उत्तर आहे, संविधानातील मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची असते. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली? उत्तर आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. प्रश्न क्रमांक 20, राज्य शासनाचे घटक कोणते आहेत? उत्तर आहे, राज्य शासनाचे घटक राज्यपाल, राज्याचे विधिमंडळ आणि राज्याचे मंत्रिमंडळ हे घटक आहेत.